मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे 48% मतदान झालं, तर जालना जिल्ह्यात 50%, नांदेड जिल्ह्यात 43%, धाराशिव जिल्ह्यात 46%, अहिल्यानगर जिल्ह्यात 48% मतदान झालं, तर संभाजीनगर जिल्ह्यात 47% मतदान झालं. हिंगोली जिल्ह्यात 3 वाजेपर्यंत सुमारे 50% मतदान झालं, तर बीड जिल्ह्यात 46% मतदान झालं. सोलापूर जिल्ह्यात 46% मतदान झालं. खान्देश भागातही मतदान संथगतीनं मात्र उत्साहात सुरू आहे. धुळे जिल्ह्यात 3 वाजेपर्यंत 48%, जळगाव जिल्ह्यात 41%, तर नंदुरबार जिल्ह्यात 51% मतदान झालं. या आदिवासी बहुल भागात आदिवासी बांधवांनी उत्साहानं मतदान केलं. राजकीय नेते आणि मान्यवरांनी आपापल्या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड इथं मतदान केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिल्लोड इथले महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी सहकुटुंब मतदान केलं. परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. जालन्यात रावसाहेब दानवे यांनी मतदानाचा हक्क बजावला. अहिल्यानगर इथं महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात यांनी मतदानाचा हक्क बजावला, तर लोणी इथं भाजपाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजय विखे पाटील यांच्यासह मतदान केलं. खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर इथं मतदानाचा हक्क बजावला. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा इथं मतदानाचा हक्क बजावला. MIM पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर इथं आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भाजपाचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनीही संभाजीनगर इथं सहपरिवार मतदान केलं. मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून मतदानाची आकडेवारी वाढवावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. छत्रपती संभाजीनगर इथं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सहकुटुंब मतदान केलं.